ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। लसीकरणाचा साठा संपल्याने अनेकांना दुसरा डोस मिळणं कठीण झालं आहे, परंतु निर्धारित कालावधीपेक्षा दुसऱ्या डोसला उशीर झाला तरी घाबरून जाऊ नये। पहिला डोस पासून 28 ते 56 दिवसांपर्यंत दुसरा डोस घेता येऊ शकतो असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे। नगर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला आहे, तेव्हापासून अनेक फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना पहिला डोस देण्यात आलाय। राज्य सरकारने एप्रिल महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यावर गरजूंना मदतीचा हात दिलाय, मात्र हातावर पोट असणाऱ्या विडी कामगार वर्गाला यातून वगळण्यात आलंय। या कामगाराचे काम बंद झाले असून कामगार महिला आणि कुटुंबियांसमोर मोठे प्रश्न उपस्थित आहे। अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले असून रोजगार ठप्प झाल्याची परिस्थितीचा सामना करावा लागतोय। शासनाने विडी कामगार वर्गाला तातडीने मदत करावी अशी मागणी श्रमिक नगर आणि स्त्री जन्माचे स्वागत या उपक्रमाने केली आहे। या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे, मात्र या उपोषण आंदोलनाकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचं नरेश कोटा यांनी म्हटलंय। पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या कंटेनरच्या 6 चाकाची चोरी झाली आहे। कंटेनर चालकासह तिघांच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुषार उत्तम गाडे याच्या मालकीचा हा कंटेनर असल्याचं समोर येत आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सुखदेव गाडे आणि महेश गाडे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात विश्वासघात आणि चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लसीकरण केंद्र आणि कोरोना चाचणी केंद्र एकाच ठिकाणी असल्यामुळे बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे लसीकरण आणि कोरोना चाचणी वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची मागणी जैन यूथ आयकॉन ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आली आहे। राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा देणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी केली आहे। याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलंय। या बातम्यांसह इथेच थांबतोय। कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय, विनाकारण घराबाहेर पडणं टाळा, आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या, सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि आनंदी राहा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।